जय सद्गुरु मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे बीटपासून दोन रेसिपी बनवणार आहे. तर हे एक बीट आहे आणि याला छान वरून किसून घेतलेलं आहे. तर पाहू शकता इथे किसल्यानंतर आता इथे मी फोडी करून घेणार आहे त्याच्या छोट्या छोट्या. आणि हे एकच बीट आहे मैत्रिणींनो, तर तुम्ही दोन घेऊ शकता. तर इथे मी छोटे छोटे खापा केलेले आहेत. तर इथे आता मिक्सरला मी ह्या लावून घेणार आहे. अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे छान असं मिक्सरमध्ये आपलं बीट बारीक झालेलं आहे. तर थोडं जाडसरच आहे. तर मैत्रिणींनो बघा, नंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आत्ता आपण साखर घालूया. साखर आपल्याला चवीनुसार घालायची आहे, जास्त गोड कमी लागत असेल तर त्याप्रमाणे. इथे साखर घातल्यानंतर थोडंसं मी मीठ घालणार आहे, फक्त चिमूटभर मीठ घालणार आहे मी थोडंसं. तर तुम्ही पाहू शकता इथे आता साखर घातली, मीठ घातलं आणि मग थोडंसं पाणी लागत लागत असं घालणार आहे मी. तर आता इथे मिक्सरमधने परत आपण फिरून घ्यायचं आहे. तर छानपैकी आता आपल्याला झालेलं आहे, हे पहा मस्त झालेलं आहे. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे छान आपल्याला मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आहे. आणि आत्ता इथे मी एक लिंबू घेतलेला आहे मैत्रिणींनो, एक लिंबू. आणि त्याचा मी रस आता याच्यामध्ये घालणार आहे. तर रस तुम्ही अगोदरसुद्धा काढू शकता, तर मी दाखवला नाही, असंच रस घालणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, छान आपल्याला रस घातल्यानंतर असं ढवळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता मी एका चाळणीमध्ये गाळून घेणार आहे. बघा इथे पातेलं घेतलेलं आहे खाली, आणि आता सगळा रस मी हा गाळून घेतलेला आहे. तर छानपैकी घट्ट आपला रस आलेला आहे हा. तर आता मी इथं बीडचं हे जे सरबत बनवणार आहे, तर खूप पौष्टिक आणि आपल्या शरीराकरता खूप छान असं असतं. तर 8 दिवसातनं एकदा तरी प्यायला पाहिजे. तर बघा इथे मी मीठ घेतलं होतं, तर इथे मी काळं मीठ घेतलेलं होतं. तर त्याला मी असं कुटून घेतलेलं आहे आणि घातलेलं आहे सरबतमध्ये. तर इथे थोडं पाणीसुद्धा घातलेलं आहे, कारण इथे सरबत मी बनवणार आहे. आणि जो चौथा निघालेला आहे गाळून, त्याचंसुद्धा मी रेसिपी बनवणार आहे छान. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्या जो चोथा निघाला आहे तो वाया न जाता इथे मी त्याचा हलवा बनवणार आहे. जसं आपण याचा बनवतो गाजराचा, त्याच प्रकारे मी असा हलवा बनवणार आहे. आणि खूप छान असं अप्रतिम चविष्ट असं लागतो. आणि लहान मुलं आहेत ना, तर बीट खायला कंटाळा करतात. तर आपण असं काही बनवून दिलं तर ते छानपैकी खाऊ शकतात. तर बघा इथे मी इथे कढई ठेवलेली आहे आणि गावरान तूप घातलेलं आहे. तर तुम्ही दुसरंही घालू शकता अवेलेबल जे असेल ते. तर छानपैकी आता आपण परतवून घेऊया. हे बघा, तर तुपामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. बघा, तर मी याच्यामध्ये अगोदर साखर घातलेली होती. तर आत्ता मी साखर घालणार आहे, पण जास्त नाही, थोडीशीच साखर घालणार आहे. तर आत्ता आपलं खूप छान असं परतून घेतल्यानंतर इथे नंतरच आपल्याला साखर घालायची आहे. साखर घातली, त्याच्यानंतर इथे मी काजू घेतले होते. तर काजू थोडे काप केलेले आहेत, म्हणजे चिरलेले आहेत, हे पहा. अशा प्रकारे जास्त पूड करायची नाही आहे, आपले काजू छान दिसायला पाहिजेत. तर हा
बीटचा जो हलवा आहे खूप चविष्ट लागतो खायला, आणि तुम्ही देखील करून पा. आणि मैत्रिणींनो, इथे मी साय ठेवलेली होती, तर इथे दुधाची साय आहे, तर ती सुद्धा मी घातलेली आहे. त्याच्यामुळे आपलं हा हलव्याला खूप छान चव येईल, आणखीन स्वादिष्ट लागेल. बघा, असं छान आपण परतून घेऊया, एकजीव करूया सर्व काही. जर तुमच्याकडे वेलची पूड असेल तर तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे नव्हती. आणि आता मी थोडंसं दूध टाकणार आहे, तर इथे मी गरम करायला ठेवलं होतं साईडला, तर मी आता इथे दूध थोडंसंच घालणार आहे, कारण मी साय पण घातलेली होती. बघा, इथे दूध घालून झाल्यानंतर छान परत आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. बघा मैत्रिणींनो, अशी रेसिपी तुम्ही पण करून बघा, कारण आपण कुठली वस्तू वाया जाऊ देऊ नये. आणि छान असं आपला हलवा लागणार आहे खायला, एकदम सुंदर. तर बघा, इथे मी झाकून ठेवलेला होता 1 मिनिट, आणि छान झालेला एकदम सुंदर अप्रतिम. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा, आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी कशी झाली. आणि चला, आता मी फ्रीजमध्ये जे सरबत ठेवलेलं होतं ते सुद्धा आपलं गार झालेलं आहे मस्तपैकी, तर तुम्ही इथे बर्फसुद्धा घालू शकता मैत्रिणींनो. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हां, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.